चांगले ते इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी दुकान मालकानेच केली स्वतःच्या दुकानात चोरी दुकान मालकासह एकास अटक सांगली येथील विश्रामबाग मधील एका स्पोर्ट्सच्या वस्तू विक्रीच्या दुकानात दोन दिवसांपूर्वी चोरी झालेली होती दुकान मालकाकडून दुकानात चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली मात्र या चोरीच्या घटनेत एक ट्विस्ट आलाय तो म्हणजे सदर दुकानाच्या मालकानं स्पोर्ट्सचे दुकान तोट्यात सुरू असल्यानं इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्याच दुकानातील स्पोर्ट्स शूजची चोरी केल्याची पोलिसात तपासात बाब समोर आलेली आहे दुकानातील स्पोर्ट्स चोरी केल्याप्रकरणी दुकान मालकासह चोरीच्या वेळी मदत केलेल्या अशा दोघांना अटक करण्यात आलेली आहे या दोघांकडून बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या सगळ्या तपासात बाबी समोर आल्यानं या चोरीच्या गुणात फिर्यादीच आरोपी झाला आहे आकाश प्रकाश सूर्यवंशी याचे विश्रामबाग येथे स्पोर्ट्सचे वस्तू विक्रीचं दुकान आहे आणि त्याचा साथीदार अक्षय संजय बोगारे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत आकाश प्रकाश सूर्यवंशी याचे विश्रामबाग येथे स्पोर्ट्स वस्तू विक्रीचे दुकान आहे तर अक्षय संजय बोगारे असे दुसऱ्या साथीदाराचं नाव आहे सूर्यवंशीने चार ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर दरम्यान हे दुकान फोडून अज्ञात आणि महागडे स्पोर्ट्स शूज लंपास केल्याची विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या चोरीचा तपास सुरू असताना एल सी बी पथकातील विक्रम खोत यांना ही चोरी दुकान मालक असलेल्या सूर्यांशी यानेच इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी केल्याची माहिती खबराद्वारे मिळाली त्यानुसार पथक त्याचा शोध घेत असताना शंभर फुटी रस्ता परिसरात दोघे जण दुचाकीवरून एक पोते घेऊन जात असताना संशयितस्पदरित्या थांबल्याचं दिसून आलाय पो त्याची झडती घेतली असता त्यामध्ये स्पोर्ट शूज आढळून आले त्याबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी दुकान तोट्यात सुरू असल्यानं इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी सुर्याने बोगारे यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली त्या त्यांना विश्रामबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली